तुम्हाला पिकनिकला जायचं आहे किंवा प्री वेडिंग शूटिंग करायला एकांत हवाय? कंपनीच्या गेट टुगेदरसाठी स्थळ शोधताय का की ज्येष्ठ नागरिकांच्या सहलीसाठी जवळचं ठिकाण शोधताय? शांततापूर्ण वातावरणात लिखाण करायचं आहे की नुसताच आराम करायचा आहे? कारण काहीही असो, शहरी गर्दीपासून लांब पण थोडं हटके अशा पर्यटनाच्या शांत ठिकाणासाठी एक आगळा चॉईस म्हणजे वासिंद गणेशपुरी अंबाडी रोडवरचं एक सुरेख रिसॉर्ट. त्याचं नाव आहे ॲक्वा माउंटन इको टुरिझम रिट्रीट, जेथे निसर्गच तुमच्या सोबत असतो. हे आहे आनंद, सौख्य व निसर्गाचा सहवास मिळवण्याचं आगळं स्थान. अगदी कमी प्रवास, निसर्गरम्य परिसर, गारवा, शांतता, पक्ष्यांच्या आवाजाची किलबिल, तळ्याकाठी बसून मासे पकडणे किंवा बोटिंग करणे, ही जर तुमची आनंद मिळवण्याची कल्पना असेल तर इथे भेट द्यायलाच हवी. तुमच्या सोबत सहकारी असोत किंवा तुमचे शेजारी, नातेवाईक असोत किंवा कुटुंबीय किंवा आपली आवडती व्यक्ती, तुमचा इथला प्रत्येक क्षण संस्मरणीय होणारच. ठाणे शहरापासून अवघ्या 35 किलोमीटर अंतरावर किंवा कल्याणपासून फक्त 15 किलोमीटर अंतरावर, मुंबईपासून 60 किलोमीटरवर तर नाशिकपासून फक्त 90 किलोमीटरवरती हे रिट्रीट आहे. नाशिक किंवा ठाण्याहून इथे येण्यासाठी जो रस्ता आहे तो फार उत्तम स्थितीत आहे. खानवली गावात कृषी विद्यालयाजवळच हे ठिकाण आहे. इथे येण्यासाठी मुंबई आग्रा रोडवरून वासिंद येथील JSW कंपनीपर्यंत तुम्ही आलात की समोरच एक फलक दिसेल, बस तिथे वळायचं म्हणजे अंबाडी गणेशपुरी रस्त्यावरती तुमचं वाहन येईल. तिथून फक्त 4 किलोमीटर पुढे जायचं आणि काही मिनिटातच तुम्ही तिथे पोहोचाल. थोडंसं पुढे या आणि मग ॲक्वा माउंटनचं हे आकर्षक प्रवेशद्वार तुम्हाला आमंत्रित करेल. इथे समोरच ॲडमिन व बुकिंग ऑफिस आहे. पार्किंगसाठी इथे भरपूर स्पेस आहे. शालेय सहली ॲग्रो टुरिझमलाच नेण्याचा शासकीय आदेश निघाला आणि त्यामुळे शाळांच्या सहली, स्काउट, NCC कॅम्प यासाठी या ठिकाणाचा लाभ अनेक शाळा चालकांनी यापूर्वी घेतला आहे. सुरक्षित व शांत वातावरण, मुलांना खेळण्या बागडण्यासाठी बंदिस्त भिंतीच्या आत प्रशस्त मोकळी जागा, रेंडान्स आणि बैलगाडीची सफारी अशी भरपूर आकर्षणं आहेत. पण त्यासोबतच सर्व प्रकारचे बैठे खेळ आणि बॉक्स क्रिकेट, खो खो, कबड्डी, बॅडमिंटन असे मैदानी खेळ खेळण्याचीही मस्त सोय आहे. इथल्या DJ आणि रेंडान्सचा आनंद छोट्यांबरोबरच मोठे सुद्धा घेऊ शकतात. कृत्रिम धबधब्यासमोर सेल्फी काढण्याचा आनंद तर निराळाच. प्री वेडिंग किंवा पोस्ट वेडिंग फोटोग्राफीसाठी इथे रम्य नजारा असलेला हिरवागार परिसर आहे, जेथे पूर्ण प्रायव्हसी तर मिळतेच पण अंगाला सुखावणारा गारवा, नयनरम्य दृश्य यामुळे चित्तही प्रफुल्लित होतं. विवाह समारंभांसाठी येथे एक देखणा प्रशस्त हॉल तर आहेच, पण समोर विस्तीर्ण लॉनही उपलब्ध आहे. बारीक सारीक गोष्टींचा व्यवस्थित विचार करून इथं प्लॅनिंग केलेलं आहे. रात्रीच्या मुक्कामासाठी उत्तम निवासस्थानं, शाकाहारी आणि मांसाहारी चविष्ट जेवण, मोठा डायनिंग हॉल, चांदण्यामध्ये मनसोक्त फिरण्यासाठी लॉन्स आणि पायवाटा, यामुळं इथलं तुमचं येणं प्रदीर्घ काळ तुमच्या लक्षात राहतं. प्रॉडक्ट लॉन्च, कंपनीची गेट टुगेदर्स, वर्कशॉप्स, आउटबाउंड ट्रेनिंग यासाठी भव्य जागा आहेत. खुर्च्या व अन्य सोयीसुद्धा आहेत. महिला मंडळं व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वच्छ प्रसाधनगृह व सुरक्षित वातावरणही इथे आहे. डेस्टिनेशन वेडिंग, विवाह समारंभ, स्वागत समारंभासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा ह्या रिट्रीटमध्ये आढळतात.
जिताडा, रोहू आणि अन्य प्रकारच्या जिवंत माशांची मासेमारी करण्यासाठी इथे एक नाही, दोन नाही तर चक्क 3 तलाव आहेत. औषधी वनस्पती, दुर्मिळ झाडांची माहिती देण्यासाठी सोबत माहिती फलकही लावलेले आहेत. येथेच उगवलेल्या पालेभाज्या, मौसमी ताज्या भाज्या, चविष्ट जेवण, चहा, कॉफी, फराळ यामुळे इथे येणाऱ्यांची तब्येत खुश होऊन जाते यात नवलते काय. इथली प्रशस्त आमराई आणि केळीची बाग किती विहंगम दिसते हे आपण पाहतच आहात. सुरक्षिततेचे व आरोग्याचे सर्व नियम इथे पाळले जातात. चित्रपट टीव्ही मालिकांच्या चित्रीकरणासाठी सर्व सुविधा तर आहेतच, पण रात्रीचा मुक्काम करणाऱ्यांसाठी जनरेटर बॅकअप सुद्धा आहे. आतिथ्यशील नोकरवर्ग, स्वतः मालकांचं वैयक्तिक लक्ष आणि मार्गदर्शन यामुळे ह्या रिट्रीटमध्ये प्रेमळपणा व शिस्त यांचा मिलाप झालेला आहे. ॲक्वा माउंटन इको टुरिझम रिट्रीट हे एकूण 15 एकराच्या विस्तीर्ण जागेवरती तयार केलेलं एक आदर्श रिट्रीट आहे. अहो, एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल, राहाल आणि मज्जासुद्धा कराल. आणि हो, भटकण्याची आवड असेल तर इथे जवळपास अनेक मंदिरं आणि पर्यटन स्थळंसुद्धा आहेत बरं का, ज्यांना तुम्ही ह्या रिट्रीटमध्ये राहून भेटी देऊ शकाल. उदाहरणच द्यायचं झालं तर जवळच आहे खडवली नदी, माहुली गड, मानस मंदिर, तानसा डॅम, वजिरेश्वरी, गणेशपुरी. त्याशिवाय सह्याद्रीमध्ये तर ट्रेकिंग करता येतच. जवळच आहे वाडा, जवार हा परिसर. अहो, फळं, फुलं, भाज्या, वृक्ष ह्या नैसर्गिक वातावरणात तुमच्या चित्तवृत्ती खरंच फुलतील, नव्या कल्पना सुचतील व ॲग्रो टुरिझमचा एक आनंददायी अनुभवसुद्धा घेता येईल. मग काय मंडळी, ठरवा तारीख आणि करा बुकिंग. अधिक माहितीसाठी आमचे संपर्क क्रमांक आणि ईमेल पत्ता जरूर नोंदवून ठेवा.